अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर येथे मुलीचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मुलीसह तिच्या आईने खडसे समर्थक नगरसेविका पुत्राला भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे। आता या घटनेवरून मुक्ताईनगर शहरात खडसे समर्थकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। या घटनेच्या निषेधार्थ एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह खडसे समर्थक हे पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत। खडसे समर्थक नगरसेविका पुत्राला मारहाण केल्यावर मुक्ताईनगरात आता राजकीय वातावरण चांगले तापले असल्याचे पाहायला मिळते। तरुणीसह तिच्या आईने भर रस्त्यात अशा पद्धतीने मारहाण करायला नको होती, ही चुकीची बाब आहे। न्यायव्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास असायला हवा, त्यांनी कायदेशीर पद्धतीने न्याय मागायला हवा होता, असे त्यावेळी धरणे आंदोलन करणाऱ्या रोहिणी खडसे यांनी बोलताना सांगितले आहे। ये लोग धोखेबाज है, औरतों को आगे करके आगे करके और पीछे और रहते धोखा करके काम करते ये लोग। के बच्चे छोटे छोटे घर में बच्चों के दरवाजे ठोकरे जा जाके कल रात से फोन कर रहे हैं उसको, इन्होंने जानबूझ के बुलाए ले उसको, जानबूझ के मारे ले इसको, एकला देख के मारे ले, देख के मारे सबको, नमाज को जाने अकेले को बोले। और औरत हमारे को अब भी चाहिए यहाँ पे, कौन हो रहा है, किसने हाथ लगी और उसको किसने मारी, उसकी अंगोटी बिंगोटी सब चाहिए, सब चाहिए। उसके हाथ में अंगोटी थी, उसके हाथ में दो अंगूठे थे, दो चैन थे, सब किस डाले उसके पास, हमको भी मालूम नहीं। इसको सोलह रेखला देख के उसको लूटने के लिए हमको न्याय चाहिए। किसने मारा, छोटू छोटू करके दो बार घर पे आए थे, शायद हम नहीं थे, हमको मालूम नहीं, वो छोटू करके वो था और एक कौन होता है ऐसा, चंदू पाटिल के होंगे सब कार्यकर्ता, नमाज के लिए जा रहा था, नमाज के लिए नहीं जानिए। सर्वप्रथम तर आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आमच्या ज्या शहराची नगराध्यक्षपदाची निवड होत होती त्या निवडची प्रक्रियेला सुरुवात झाली आणि हायकोर्टाने त्या प्रक्रियेवरती स्टे दिला, त्याच्यामुळे जे आमदार आहे आमचे स्थानिक आमदार, त्या स्थानिक आमदारांचे जे सगळे पदाधिकारी आहे ते चिडले, चिडल्यानंतर ते रस्त्यावरती उतरले, रस्त्यावरती उतरून त्यांनी माझ्या माहितीनुसार त्यांनी ह्या यांचा पाठलाग केला अमीन दादांचा, आणि पाठलाग करून त्याला एकट्यामध्ये पकडलं आणि त्याला मारहाण केली। त्यांनी जे सांगितलेलं आहे की एका महिलेच्या बाबतीमध्ये अपशब्द काढले, आता अमीन दादांना मी लहानपणीपासून ओळखते, एका महिलेचा अनादर शक्यच नाही, आणि जे काही फोटो संदर्भातला ते विषय करता आहे तो फोटो आम्ही बघितला, तुम्हालाही दाखवते, त्याच्यामध्ये काही अश्लील असेल तर नक्की त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, पण त्याच्यावरती काही अश्लील नाही, एखादा एक काढलेला सेल्फी आहे फक्त, सेल्फी शेअर करणं असं तर नाही, आमच्यासोबतही भरपूर कार्यकर्ते फोटो काढतात शेअर करतात म्हणून काही प्रत्येकावरती गुन्हा नोंद होतं असं नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे की शेवटी तुम्ही तक्रार केली असेल जर तुम्हाला असं वाटतंय की त्याने काही केलं आहे तर आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास असावा। माझ्यावरती जेव्हा हल्ला झाला होता डिसेंबर महिन्यामध्ये मी तक्रार दाखल केलेली आहे आणि मी न्यायाची वाट बघते, मी आम्ही कायदे आमचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊ शकत होते आणि ज्या लोकांनी माझ्यावरती हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला, त्यांच्यावरती 307 गुन्हा दाखल आहे, अशा लोकांवरती आम्ही त्यांच्या घरावरती जाऊन त्यांच्यावरती हल्ला करू शकत होतो, मी स्वतःही करू शकत होते, पण आम्हाला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून कंप्लेंट दाखल करायला हवं होती, खरीचं खरं खोटंचं खोटं शेवटी पोलीस यंत्रणेने चौकशी करून जे काय असेल ते समोर आलं असतं, कुणाच्या तरी अंगावरती जाणं आणि न्याय मागण्यासाठी असं कुणावरती हल्ला करणं आणि कायदा सुव्यवस्थेला हे चुकीचं आहे। मला असं वाटतं न्यायव्यवस्थेवरती प्रत्येकाला विश्वास असायलाच हवा। मी आज 7 महिने झाले माझ्यावरती न्यायाची अपेक्षा करते आणि ज्यांच्यावरती मी आरोप केले आहेत त्यातला एक आरोपी या मारहाणमध्ये समोरच आहे, म्हणजे आज 307 फरार आरोपी देखील ह्या मारहाणमध्ये समोर दिसतो आहे। मी तरी शांततेने मी न्यायाची अपेक्षा करते आहे आणि मला अजूनही माझ्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, तसाच न्यायव्यवस्थेवरती विश्वास समोरच्या लोकांनी दाखवून पोलीस यंत्रणेकडे न्याय मागावा अशी मला अपेक्षा आहे। रस्ता हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे, तक्रार दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे, जर त्यांना असं वाटतंय की त्यांची कुठे बदनामी झाली आहे तर निश्चित, जर कुठल्या महिलेची बदनामी झाली असेल तर मी पहिले तिच्या पाठीशी उभे राहील,
आणि जर अमीन दादाने तिच्या बाबतीत काही वाक्य केलेलं असेल, अपवाक्य उच्चारलं असेल, तर त्याला पहिले मारणारी मी असेल. कारण मी एक महिला आहे, एका महिलेचा सन्मान मी कुठेही तिचा सन्मानाला ठेच पोहोचेल असं काम मी करू देणार नाही, ना माझा कुठला कार्यकर्ता ना माझा पक्षाचा कुठला पदाधिकारी करू देणार. कारण मी इथे महिला असल्यामुळे मला तेवढ्या जबाबदारीने मी इथे बोलते की जर कुठलं अश्लील वाक्य त्यांनी बोललं असेल तर पहिली मारणारी मी असेल. पण मला शेवटी न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. त्यांनी इथे तक्रार दाखल करून न्यायव्यवस्थेवरती पोलिसांना चौकशी करू द्या ना. पोलीस सक्षम आहेत चौकशी करायला. ते चौकशी करतील आणि जर ते गुन्हे तो जर सापडत असेल कायद्याने की तो गुन्हेगार आहे तर नक्की त्या कायद्याने जी शिक्षा व्हायला हवी ती होणार आहे. आम्ही काही बोलणार नाही त्यामध्ये. पण आज कोणीतरी उठून त्याला मारहाण करेल, आज त्याला इथून नेताना त्याची बरगडी छातीची बरगडी तुटली, त्याला इंटरनल एवढं ब्लिडिंग आहे की तो रस्त्यात बेशुद्ध पडलाय, तो आज सिरियस कंडिशनमध्ये आहे. आज ह्या इथपर्यंत मारणं मला तर नाही वाटत एखादी महिला करू शकते, पण महिलेला पुढे करून ह्या चार पाच लोकांनी जे त्याला मारहाण केलेलं आहे हे तेवढं, कारण माणसंच एवढे मारहाण करू शकतात. आज तो सिरियस कंडिशनमध्ये आहे आणि जर त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहणार? हे ते चार पाच लोक ते त्यांच्या तक्रारमध्ये ते सांगतीलच. पण मला एवढंच कळलं आहे की यांनी येऊन त्याला मारलं चौकामध्ये. मला एवढंच सांगणं आहे की न्यायव्यवस्थेवरती प्रत्येकाचा विश्वास असायला हवा आणि त्यांनी न्यायाने न्याय मागावा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.